नमस्कार मित्रांनो, बिंग ह्युमन बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आपण 26 जानेवारीच्या दिवशी पंढरपूर शहरातील एका अत्यंत वाईट अवस्थेत जगणाऱ्या बेवारस मनोरुग्ण बालकाचे रोपडे पालटले आहे। तरी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका आणि तुमच्या जवळच्या मित्रांनाही चॅनल सबस्क्राईब करण्यास विनंती करा। नमस्कार मित्रांनो, आज आपण पंढरपूर शहरातील नवीन स्टँड या परिसरात आहोत। तर बरेच दिवस झाला हा मनोरुग्ण पंढरपूर शहरात वावरत आहे। तरी मुद्दा परत आला की मित्रांनो, पंढरपूर मध्ये बेवारस मनोरुग्णांसाठी राहायची सोय कुठेच नाहीये, पण तोपर्यंत आपण काय करू याची अत्यंत अवस्था बघू शकता तुम्ही। घाण झालेली आहे, अंगावरती पॅन्ट सुद्धा नाहीये, केस वाढल्यात, दुरकटलेला आहे, आणि ह्याचा आपण रोपडं बदलू, व्हिडिओ पब्लिश करू। जर ह्याच्या घरचं कोण असेल तर नक्कीच ह्याचा व्हिडिओ बघून आपल्यापर्यंत येईल किंवा यांना घेऊन जाईल। महत्वाचं आहे त्यांचं आता रोपडं पालटणं आणि यांना माणूस म्हणून एखाद मदतीचं करणं। तरी पण यांना माणूस म्हणून एखाद मदतीचं देतोय, नक्कीच बघा। हे त्यांना बसू काय करू नये लोकेशन। दोन मिनिट शांत बस, शांत बस, शांत बस, जेवण करा, जेवण जेवण करा, जेवण अशा प्रकारे बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्याच आपण रोपडं बदलत आहोत आणि त्याला पूर्ण कपडे घालून सोडत आहोत। आवश्यकता अशा प्रकारे डोक्यामध्ये घाण आहे, रुग्ण बालक आहे। बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा हा व्हिडिओ शेवटपत्र पहा। पाहू शकता अशा प्रकारे रोपडं बदलण्याचं काम चालू आहे। बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा पाहू शकता तो मनोरुग्ण झटापट करत आहे। कापूस आहे बघ तिथं, पाहू शकता अशा प्रकारे या मनोरुग्ण बालकाचं रोपडं बदलण्याचं काम चालू आहे। कृपया करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमच्या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या समाज कार्याचे व्हिडिओ पूर्ण तुम्हाला पाहावयास मिळेल। पाहू शकता अशा प्रकारे रोपडं बदलण्याचं काम चालू आहे। बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक बेवारस मनोरुग्ण व निराधारांचे रोपडे बदलले जातात। सध्या आपल्याकडे आश्रमचा पर्याय नसल्यामुळे आपण त्यांना रोपडं बदलून आहेच त्या जागी सोडतोय। भविष्यात आपला आश्रम झाल्यास आपण पंढरपूर शहरातील अनेक बेवारस व मनोरुग्ण नेऊन आपण त्यांची राहणी पाहण्याची व्यवस्था करू। चालू मित्रांनो, रोपडं बदलून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। खूप त्रास दिला ह्या व्यक्तीनं, वयानं खूप लहान आहे, मनोरुग्ण आहे, बोलत तर अजिबात नाहीये आणि पळून जायच्या आता सध्या मार्गावर आहे। रोपडं बदलून झालेलं आहे, त्याची आपण जेवायची सोय करूया। आणि मी नेहमी एक मुद्दा तुम्हाला सांगतो की पंढरपुरात कुठेही मनोरुग्णांसाठी आश्रमची सोय पंढरपूर काय सोलापूर जिल्ह्यात नाही। आपण लवकरच पंढरपूर शहरात बेवारस लोकांसाठी आश्रमची सोय करतोय। जसं आश्रम होईल तसं आपण ह्या व्यक्तीला तिथं 100% घेऊन जाऊ, पण सध्या पर्याय जागा नसल्यामुळं सध्या याचं रोपडं बदलून याला जेवायची पिण्याची खाण्याची व्यवस्था करून तिथं सोडून देतोय। पर्याय जागा नसल्यामुळं
आपण याला इथं सोडतोय, तरी याला एकदा तुम्ही व्यवस्थित बघा. हा तुमच्या गावातला, तुमच्या शहरातला किंवा तुमच्या गल्लीतला जर असेल कोणाचा नातेवाईक मुलगा भाऊ कोणाचा, तर हा पंढरपूर शहरात आहे, त्याला घेऊन जाण्यासाठी तुम्ही त्यांच्या घरच्यांना सांगा. हा पंढरपुरात अत्यंत वाईट अवस्थेत आपलं जीवन जगत आहे, तुम्ही पाहू शकता त्यांचं रोपड आम्ही बदललेलं आहे, तर आता त्यांची जेवायची सोय आपण करूया. हॉटेलमध्ये आपण त्यांना घेऊन आलेलो आहोत जेवण करण्यासाठी. जेवण करून झाल्यानंतर आपल्याकडे पर्याय जागा नसल्यामुळं आपण त्यांना परत तिथं सोडतोय, जिथनं ते आम्हाला भेटले होते तिथं. पर्याय जागा उपलब्ध झाल्यानंतर 100% आपण त्यांना आपल्या आश्रममध्ये घेऊन जाऊ, पण सध्या पर्याय जागा उपलब्ध नाहीये, त्यामुळं रोपड बदलून जेवण घालून आपण त्यांना जिथनं घेतलं होतं तिथं सोडतोय. आणि आपण कशा प्रकारे माणूस म्हणून आत मदत करतोय. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला, व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण माणूस म्हणून एखाद मदत कशा प्रकारे देतोय बघू शकता तुम्ही. आणि बरेच दिवस दादानं जेवण बी केलेलं नाहीये, पाहू शकता. हॅलो मित्रांनो, तुम्ही पाहू शकता दादाच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे, ते बघा तुम्ही पाहू शकता. न कळत याच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे मित्रांनो. आई कोणाचा मुलगा आहे, कोणाचा तर भाऊ आहे, कोणाचा तर बाचा आहे. कृपया करून एवढं क्रूर बनू नका. हा ज्याचाही नातेवाईक असेल त्यांनी कृपया करून त्याला पंढरपुरात न घेऊन जावा. अत्यंत वाईट अवस्थेत हे आपलं जीवन पंढरपुरात जगत आहे. आम्ही ह्याचा सांभाळ 100% केलो असतो, पण काय करणार, आमच्या आश्रमच्या जागेची सोय अजून झालेली नाही. ज्यावेळेस आमच्या आश्रमची जागेची सोय होईल त्यावेळेस आम्ही नक्की त्याचा सांभाळ करू, पण सध्या आमच्याकडे जागेची सोय नसल्यामुळं आम्ही याला जिथनं घेतलं होतं तिथंच परत सोडतोय. पण हा व्हिडिओ एवढा शेअर करा मित्रांनो, याच्या घरापर्यंत, त्याच्या गावापर्यंत, त्याच्या नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ जाऊन पोहोचला पाहिजे. आणि ते लोक त्यांच्या मनात भावना निर्माण झाली पाहिजे याला घेऊन जाण्याची. त्यामुळं मित्रांनो पाहू शकता तुम्ही अत्यंत वाईट अवस्थेत आपलं जीवन जगत आहे. हाही वेळ कुणावरही येऊ नये, पण काय करणार, सध्या आपल्याकडे जागा नसल्यामुळं आपण याला इथंच सोडतोय. आणि पर्याय जागा उपलब्ध ज्यावेळेस होईल त्यावेळेस दादा तुला आम्ही नक्कीच घेऊन जाऊ, तू काय रडू नको. रडनुकला ज्यावेळेस आमची जागा उपलब्ध होईल त्यावेळेस तुला नक्कीच घेऊन जाऊ, सध्या आमच्या जागेची सोय नाही. तर मला सुद्धा मित्रांना वाईट वाटते, ही वेळ अत्यंत वाईट वेळ आहे मित्रांनो. ही वेळ कोणावर येऊ नये. पंढरपूर शहरात अत्यंत वाईट अवस्थेत हे हा दादा आपलं जीवन जगत आहे रोडच्या कडेला, पाहू शकता तुम्ही. अश्रू अनावर झालेले आहेत. आई माणूसच आहे, यालाही जगण्याचा अधिकार आहे, पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे निशब्द आहे मित्रांनो. बोलायला शब्दच नाहीयेत, मी सुद्धा निशब्द झालोय. कारण आता आपण पर्याय जागा नसल्यामुळे दादाला इथं सोडतोय. पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो, पांडुरंगा याचे घरचे युस्तर किंवा आमचा आश्रम उस्तर या दादाला सुखरूप ठेव. त्याच्या पलीकडे मी मित्रांनो काय बोलू शकत नाही, निशब्द झालेलो आहे मित्रांनो.